राजा बळीराजा ओबीसींचे कुळ आणि मूळ तथागत बुद्ध ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी बहुजनांच्या उद्धारासाठी जे कार्य केलं आहे त्या सर्व महापुरुषांना संतांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या आदरांजली सभेसाठी आपण इथं उपस्थित झाला आहात त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन खरं म्हटलं म्हणजे ज्या माणसाच्या जाण्याने आज ओबीसी वर्गाची या बहुजन वर्गाची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तर त्या आजच्या दिवसामध्ये आपण एकत्र येऊन त्यांच्या विचाराची ज्योत पेटवली पाहिजे त्यांनी केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे मी स्वतःच एक जिवंत उदाहरण देतो कारण ओबीसी बहुजन वर्गामध्ये मानसिकताची मेंदूची जी गुलामी में आहे पुढचा आणि मागचा मेंदू जवळजवळ दीडशे आणि मागचा साडेतीन तीनशे अशा टोटल साडेचारशे ग्रॅमचा जो मेंदू आहे पूर्ण शरीर आमचं आहे आम्ही रस्त्यात चालतो आमच्या हालचाली आम्ही सर्व काही आमच्या पद्धतीने करतो परंतु तो साडेचारशे ग्रॅमचा मेंदूच फक्त आमचं काम करत नाही तर त्याच्यावर काम करणं फार काळाची गरज आहे कारण त्या आदरांजली सभेमधून आपल्याला करणं उचित ठरेल स्वतःचंच एक उदाहरण देतो दोन हजार एकोणीस साली माझे वडील ऑफ झाले माझं गाव मुर मुरबाड आहे जेव्हा सत्य आणि असत्य आणि असत्यातील सत्याचं जर शोधाचं वाट घेतली आपण तर त्याचा त्याला प्रवास म्हणतात प्रवाहाच्या उलट्या दिशेचा प्रवास आणि तो प्रवास करत असताना ज्याला तो एक लोकांना सांगणं फार सोपं असतं पण प्रत्यक्षात कृती करताना फार कठीण होतं जेव्हा वडील वारले आमच्याकडे मुरबाडमध्ये अशी अवस्था आहे का तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम नंतर दहावा बारावा आणि तेरावा मग अशा वेळेला त्या ज्या ज्या क्षणी वडिलांना आगणी दिली त्या क्षणी मला निर्णय घ्यावा लागला कारण मी महात्मा फुलेंच्या विचाराचा सत्यशोधक पद्धती वागडत नाही कार्य करत आहे त्याच वेळेला जस्ट सांगितलं का मी कोणतंही कार्य होणार नाही आहे फक्त तिसऱ्या दिवसाचा राखेचा कार्यक्रम आहे तो होईल आणि एक आमच्याकडे दहावा आणि अकरावा बारावा आणि तेरावा म्हणून मी तिस मधलाच दिवस बिकडला निवडला तो अकरावा आणि त्या दिवशी फक्त शोकसभा होईल फोटो पूजनाने त्यांचं कार्य होईल पूर्ण गाव माझ्या विरोधात कारण सत्य पचवताना सत्य स्वीकारताना खूप अडचण येतात आणि त्यातच मी या तळेगाव आणि डमडेरे या ठिकाणी जो उत्तर कार्यका जो भाग पाडला सत्यशोधक पद्धतीने त्या पद्धत त्या कार्यक्रमाला त्या मी त्यांच्या फॅमिलीला मी सॅल्यूट करतो कारण ही जमा समाजाला आदर्श देणारे काम आहे आयुष्यात जीवन निसर्गाने दिलेला जन्म हा येईल जाईल त्याचं पुनर्जन्म निव पुनर्जन्म नाही हे आम्हाला सत्य आहे परंतु मिळालेल्याच या सत्य जागात जो जीवन आहे तो लोकांपर्यंत पोचवणं काळाची गरज आणि नवी दिशा देण्याचं काम म्हणजे जुन्या रूढींना फा, फा फाटा फोडून एक नव्या पद्धतीचं जगणं ही जे त्यांच्या फॅमिलीनी केलं देव हरके नर्या हरिनरके साहेबांच्या ज्या फॅमिलींनी केलं त्याबद्दल त्यांचं फार मी आभार व्यक्त करतो तर काळाची गरज आहे नवीन माणसांना जी नवीन समाजाला ज्या 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 पिढीला जर आपण पुनर्जीवित करायचं असेल नवी त्याला दिशा देण्याचं काम करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण राबवल्या पाहिजेत कारण जास्त जास्त मुंदू मेंदूची जी गुलामी आहे आमच्या ओबीसी बहुजन वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ती जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यातून ती नवी दिशानेचं काम केलेलं आहे नरकेसाहेबांच्या फॅमिलीतून ते अगदी अतिशय उत्साहाने केले म्हणजे एक जगाला एक एक संदेश देण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो हरिजी नरके साहेबांनी ज्या संघटनांमध्ये काम केलेलं आहे आपल्या आयोगासुद्धा ओबीसीच्या जा, बहुजन आयोगातसुद्धा काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी फार फार काळजीपूर्वक जे जे म्हणणं होतं ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी वयाच्या साठाव्या वर्षी व्यक्ती जाते कारण त्यांचं जे व्ह्यूहर बघितलं तर मला वाटलं कधीच मी जास्त परिचय नव्हता माझा फक्त त्यांचा सोशल मीडियावर माझं त्यांचं वाचन होतं त्यांच्या केलेल्या क्लिपचं ऐकायचं मला वाटतं सत्तर बहात्तर व्हायचं असतील परंतु जेव्हा ते नऊ ऑगस्ट त्यांचे जन्मदिनांक आले त्यावेळेला फार वाईट वाटलं कारण ओबीसी समाजातून बहुजन समाजाचं एक नेतृत्व काम करणारं आज आपल्या इथनं हरपलेलं आहे आमचे सहकारी राजाराम ढोलम साहेबांनी सांगितलं का जे उल्हास राठोड सुद्धा फार हिरिरीने काम करायचे कधी कर स्वतःचा वेळ बघायचे ना काय नाही पूर्ण महाराष्ट्रावर भ्रमण करायचे चलो बुद्ध की ओर जो मिशन काम करत होते फार अगदी अग... त्यांच्याशी जास्त संबंध आलेला आहे कारण ते प्रत्येक कार्यक्रमात वगैरे भेटी व्हायच्या वगैरे सगळं ही दोन माणसं ह्या एक दीड महिन्यामध्ये गेली या ओबीसी बहुजन समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे पण या आजच्या आदर आ, या आदरांजली सभेमधून आपण एक काहीतरी नवी दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू आणि मी इथे आदरांजलीची देऊन माझ्याकडे येणारे आजही मी त्याच पद्धतीने काम करतो माझ्याकडे प्रत्येक विधी हा सत्यशोधक पद्धतीनेच होईल हीच खरी माझ्या अखिल भारतीय ओबीसी महा आणि महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने मी आदरांजली वाहतो धन्यवाद जय संविदान